अहमदनगर महापालिका निवडणुकीच्या दरम्यान मतदानासाठी गेलेले नगर टाइम्सचे कार्यकारी संपादक संदीप रोडे यांना पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी केलेल्या मारहाणीचा कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघानं निषेध नोंदवलाय आणि तहसीलदारांना निवेदन दिलंय. पोलीस निरीक्षक माणगावकर यांची चौकशी करून त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी कोपरगाव मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ अरुण गव्हाणे यांनी केली आहे. अहमदनगर महापालिका निवडणुकीच्या दरम्यान मतदानासाठी गेलेले नगर टाइम्सचे कार्यकारी संपादक संदीप रोडे यांना पोलीस अधिकाऱ्यानं केलेल्या मारहाणीचा कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं निषेध नोंदवून तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय. यावेळी मारहाण करणारे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांची चौकशी करून त्यांना कडक शासन करावं अशी मागणी करण्यात आली आहे. 9 डिसेंबर रोजी अहमदनगर महानगरपालिकेचे मतदान झालंय. यावेळी नगर टाइम्सचे कार्यकारी संपादक सपत्नीक मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरती गेले. मतदान कक्षामध्ये मोबाईल नेण्यास परवानगी नसल्यानं त्यांनी पत्नीचा मोबाईल स्वतःजवळ ठेवून पत्नीला मतदानासाठी पाठवलं आणि रोडे बाहेर थांबले. यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्यानं त्यांना अरेरावीची भाषा वापरली. यावेळी रोडे यांनी आपण पत्रकार असून इथे मतदानासाठी आणि वार्तांकन करण्यासाठी आलो आहोत असं सांगितलं. यावेळी पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर तिथे आले आणि त्यांनी काहीही माहिती न घेता रोडे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. रोडे यांनी पत्रकार असल्याचं सांगून देखील त्यांनी काही एक ऐकून न घेता पोलीस गाडीमध्ये बसवून पोलीस ठाण्यामध्ये नेऊन पोलीस कोठडीमध्ये रोडे यांना डांबून ठेवलं. पोलिसांच्या या दबंगगिरीचा जिल्ह्यामधील सर्वच पत्रकार संघटनांनी निषेध नोंदवलाय. कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं तहसीलदार किशोर कदम यांना निवेदन देऊन राकेश माणगावकर यांचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी पत्रकार अरुण गव्हाणे, साहेबराव दबंगे, नानासाहेब शेळके, युसुफ रंगरेज, रोहित टेके, लक्ष्मण जावळे, शैलेश शिंदे, संतोष जाधव, फकीर टेके, लक्ष्मण वावरे, राहुल देवरे, विजय शेळके, श्याम गवंडी, काकासाहेब खर्डे, जनार्दन जगताप, योगेश डोके, मोबिन खान, हफीज शेख, सिद्धार्थ मेहर खाम, गोरक्षनाथ वरपे, संजय लाड, संजय भवर, हेमचंद्र भवर, अक्षय काळे, नितीन जाधव आदींसह पत्रकार इथे उपस्थित होते. यावेळी तहसीलदार किशोर कदम यांनी निवेदन स्वीकारून आपल्या भावना जिल्हाधिकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचवू असं आश्वासन दिलं आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान नगर टाइम्सचे संपादक संदीप रोडे यांना पोलिसांनी जी मारहाण काल केली त्याची कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं प्रथमतः मी निषेध व्यक्त करतो. आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ही मारहाण केली त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे अशा आशयाचं निवेदन आज आम्ही तहसीलदारांना दिलं आहे. आणि सातत्याने पत्रकारांवर होणारे हल्ले आता वाढत आहे, यावर तातडीने कार्यवाही होणं गरजेचं आहे. पत्रकार संरक्षण कायदा लवकरात लवकर अंमलात आणणं गरजेचं आहे. काल महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्तानं आमचे ज्येष्ठ पत्रकार नगर टाइम्सचे संपादक संदीप रोडे सपत्नीक मतदानासाठी गेले होते आणि तिथं मोबाईल आतमध्ये अलाउड नाही म्हणून ते मोबाईल घेऊन बाहेरच थांबले आणि पत्नी आतमध्ये मतदानासाठी गेल्यात. तेवढ्यात काही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना हटकले आणि त्यांच्याबरोबर अरेरावीची भाषा केली आणि त्याच दरम्यान त्यांनी आपली ओळख सांगितली. तरीसुद्धा ओळख न मानता त्यांना जबरदस्तीनं पोलिसांनी गाडीत बसवलं आणि 2 तास डांबून ठेवलं. तर या घटनेचा कोपरगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो आणि एवढं अत्याचार करून ओळख सांगून त्या आमच्या पत्रकारांना मानसिक ताण त्रास दिला तर याचा आम्ही निषेध करतो. ती या घटनेची चौकशी व्हावी या आशयाचं निवेदन आम्ही तहसीलदार साहेब कोपरगाव यांना दिलेलं आहे आणि निश्चितच या प्रकरणात चांगलं लक्ष घालून त्यावर चौकशी करावी व जे कोणी गुन्हेगार असतील, चुकीचं काम करत असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे. योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव. सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.